सांगोळदा सेल्फ ऍक्सिडेंटान गिरीच्या 26 वर्षाच्या सुयश कोरगावकर या तरणाट्याक मरण आयले. सांगोळदा शापटना ताची बायक घुसरून तो पडलो. हेल्मेट ना घाल्ल्या कारणान ताका बरोच माल लागून खूब रक्त व्हावले. लोकल्सांनी रोखडेच एम्ब्युलन्स तशेंच पोलिसांक कळयले. मात एम्ब्युलन्स येवपाक सुमार 45 मिनटां लागली आनी ताका लागून हॉस्पिटलांत व्हरता आसतना वाटेरूच ताणें आपलो शेवटचो स्वास घेतलो. एम्ब्युलन्स येवपाक इतको वेळ कित्याक लागलो? जर एम्ब्युलन्स वेळार आयिल्ली जाल्यार खंय तरी ताचो जीव वाचता आशिल्लो अशें थळाव्या लोकांनी म्हणलें. तशेंच बायक चलयतना सगळ्यांनी हेल्मेट घालचें अशेंय आव्हान लोकांनी केलां. Problem about the road is that whenever someone comes from in front, the first thing they do is they will speed on this, in this deep in the road, and they will bang into the wall. Because they put more tar over the previous road. So they don't break the old thing and they put. They just put low quality tar into the wall. So that creates a height in the road and the person will speed over there. And will just fall into this other people's wall and all. It has happened at my house also. We have had almost 3-4 accidents. Our compound wall is also broken. On the same road? On the same road. Okay. And they have put now cement also over there in front. So now even more accidents are happening. Traffic never cares, the panchayat never cares. If you see a road over here, all ditches, you try to avoid one ditch, there's an accident. A little further down from this, the other day, there were 3 accidents. Not fatal, but really fractured bones and all. But nothing was showed on the press, nothing. So what are we going to do? Even if I go to help, I couldn't stop the other day. So show this side. Show them this side. They collapsed over there. Then what we should do? I tried my best to even stop. I made it over there. And I had to go to pick my kid from school. So there are no signboards over here. No sign. Where are the signboards here? You can see it here. No signboard. This one comes down. The other day, further down, there were 10 accidents on each side. Old people pressing brakes, the mud of this construction is coming down. Nobody's cleaning here. So need to put the signboards off the speed limit compulsory. There is no signboards and even at night there is no lights. माझ्या वाड्याचं काल ॲक्सिडेंट झाला. अँड आय वूड लाईक टू से तुम्ही मासे हेल्मेट घाला, बिकॉज आय हॅड सीन ऑन दॅट फुटेज की त्याने हेल्मेट घालूक नाले. सो इट वॉज अ सेल्फ ॲक्सिडेंट एनी विच वेज, बट हेल्मेट घालूक झाले त्याने. इट माईट बी सम हाव हीज लाईफ वूड हॅव गॉट सेफ. आणि आय गॉट अ कॉल फ्रॉम द पंचायत ओनली सेईंग दॅट ती स्टाफ येताली न्हू कामांक. त्यांच्यानी मला सांगले की तरी सामान फॉलन होवं दे आणि त्याचे रोगट मावता म्हणून. सो वी वेंट ओवर दे, आय सेंट समवन ऑल्सो अँड आय वेंट ओवर दे. पळयत जाल्यार तो सामको अनकॉन्शियस आसलो अँड दे ट्रायड हेल्पींग हीम आवट बाय कॉलिंग द एम्ब्युलन्स पोलीस आपयले. अँड देन ही वॉज ब्रिदींग, बट ताका खूब त्रास जाताले अँड ब्लड ऑल्सो खूब लॉस जालो, ब्लड लॉस ऑफ ब्लड. सो त्याच्या उपरांत मागीर एम्ब्युलन्स येयली आनी एम्ब्युलन्सान ताका घेवन गेले. सारके लोकला कडल्यान आमकां हें कळलो की एम्ब्युलन्स जी आसा ही कमीत कमी 45-50 मिनिट्स ऑलमोस्ट 1 वर जाले घेवपा खातीर. लेट आली म्हणल्यार आय होप विश दॅट एम्ब्युलन्स हॅड कम अर्ली आनी समवेअर हीज लाईफ वूड हॅव गॉट सेव्ह. आता परत विचारता, एज अ पंच मेंबर एम्ब्युलन्स लेट पावना फुडें एम्ब्युलन्साक लागून तुम्ही कितें सांगूंक सोदता? ह्या आधी एम्ब्युलन्साचे हेच मातशे प्रॉब्लम जाले. वेन द पर्सन इज एलोन, आतां तो एलोन पडलेलो आहा रस्त्यार, ताका तेज्या बरी नॉट फॉर दीस केस बट सम अदर केस आमकां सांगलेले कोण एकलो यात, बट नो वन इज रेडी टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी. तुमकां आतां एम्ब्युलन्सान एकल्यान एकलो पासून आहा पडलेलो रस्त्यार जाल्यार व्हरोंक जाय न्हू. बट दे डोंट एक्सेप्ट एलोन पर्सन, दे वॉन्ट समवन एल्स टू कम वीथ द पर्सन. पण आम्ही जर तर त्या मनशाक वखना, वी कॅनॉट टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दॅट पर्सन न्हू. मागीर वी वील बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर एनिथींग हॅपन्स. सो हांव कितें म्हणटा, इवन इफ दॅट पर्सन इज एलोन ऑन द रोड न्हू, आय आस्क द एम्ब्युलन्स द सिस्टर हू इज देर, द डॉक्टर हू इज देर अँड द ड्रायव्हर टू प्लीज टेक दॅट पर्सन, डोंट वेट फॉर अन अदर पर्सन. चडशे केसींनी न्हू ते रावतात, नो तूं यो बाराबर, ओनली देन वी कॅन टेक अदर, वी कॅनॉट टेक म्हणून. सो आय वूड लायक नो, इवन इफ इज फॉलन ऑन द रोड इज एलोन, नो वन इज देर, यू प्लीज टेक अँड गो. लायटू हांगा सारकें ना. सेकेंड थींग जशें हांवें म्हटलें की स्पीड ब्रेकर लिमीट सायनबोर्ड जे आसा लिमीट कमी करपा ती, कांय हांगासर दिसना घेना. दुसरे जे बोर्ड्स आसा एडवर्टायजमेंट बोर्ड्स बीन खंयचे प्रोजेक्ट ते हांगासर दिसना घेता, हेजेर कितें म्हणूंक सोदता? आमी स्पीड ब्रेकर घातलेले ऑलरेडी, बट देन तो शार्प टर्न जाता म्हणून दे सेड वी कॅनॉट हॅव अ स्पीड ब्रेकर ऑन द शार्प टर्न. सो तो आमचे हे झाले, वी कुडंट पूट अ स्पीड ब्रेकर ऑन द टर्न. लायटी घातलेल्यो आहा ती, अँड दीस ॲक्सिडेंट इज नॉट इन द नायट, दीस ॲक्सिडेंट हॅज हॅपन ड्युरींग आफ्टरनून टायम.
by 3:30. So what about signboards, madam? Signboards pro signboard ek gatlo na, ami recently gatlo la chapter madam, and that we have put the radium one. आम्ही सध्या पावलेले आता सांगवडा या रस्त्याचे, आणि काल तुम्ही पहिल्याच असाले की सांगवडा या रस्त्याचे एक जो भुरगो गिरी रावपी सुयश कोरगावकर 26 वर्षाचो हो हंगसर सेल्फ ऍक्सिडेंट जाऊन मरण पावलेलो असा. ह्याची अपडेट घेऊपा खातीर थेट आम्ही हंगसर पावलेले असा की काल नेमके हंगसर या रस्त्याचेर जाल्ले पळय ते नेमके कितें जाले. जेन्ना आम्ही हंगसर पावले तेन्ना आम्ही पळयले की हो सांगवडा हो एक शार्प टर्न असा, आणि शार्प टर्न असल्या कारणान सुयश कोरगावकर जो असा व हंगसरल्यान जेन्ना ट्रॅव्हल करतालो तेन्ना टर्न असल्या कारणान तो आपले ॲक्टिवा जी स्कूटर असा ती हंगसरल्यान वयताना त्याची गाडी जी असा ही स्किड झाली आणि तो फुडें आउट ऑफ कंट्रोल जावन हंगसर पडलेलो असा. असे आमकां लोकला कडल्यान कळून येयलं की हो जो सुयश कोरगावकर जो असा हो खंय तरी स्पिडीन असलो, फास्ट असलो, आणि तकलेक त्याने हॅल्मेटूय घालूंक नासलें, आणि त्याच कारणान लागून ती गाडी जी असा ही हंगसर स्पीड झाली आणि तो हंगसर पडलेलो असा. ह्या हेतून तो सिरियसली इंजर्ड झालेलो असा. ही गोष्ट जेन्ना लोकलांक पळयली तेन्ना लोकल त्याच्या मदती खातीर हंगसर पावलेलो असा. त्यांच्यानी 108 कॉलूय केल्लो असा, पूण 108 कमीत कमी अर्धे पाऊनवर हंगसर लेट पावलेली असा. हेचे नेमके कारण कितें तें आमकां खबर ना की 108 कित्याक हंगसर लेट पावली, पूण जेन्ना ताका 108 घातलो आनी तेन्ना जेन्ना ताका GMC ट्रिटमेंटा खातीर व्हरतालो तेन्ना वाटेरूच तो मरण पावलेलो असा अशी आमकां खबर भोंवलेली आसा. लोकलांची हंगसर मागणी आसा की हो शार्प टर्न असल्या कारणान हंगसर कितें ना कितें प्रोविजन करचो, हंगसर स्पीड ब्रेकर घालचे, हंगसर CCTV कॅमेराज घालचे, हंगसर लायट म्हणटा ती स्ट्रीट लायटी सारकी ना, आनी त्याच कारणाक लागून हंगसर मेन सायनबोर्ड स्पीड लिमीट कमी करपा खातीरूय ना. लोकांची मागणी असा की जाता तितल्या बेगिना हंगसर रस्त्याचेर कितें ना कितें सायनबोर्ड घालचे, ॲक्सिडंट जे आसा ह्या रस्त्याचेर हंगसर जाल्ले आसा. लोकलांची कडक हंगसर मागणी असा की जाता तितल्या बेगिना पंचांनी सरपंचांनी हंगसर घेवन हंगसर कितें ना कितें प्रोविजन करचो. जितली अपडेट आमकां ह्या ॲक्सिडंटा बद्दल मेळत रावतली पळय तितली अपडेट जी आसा आमी सदां तुमचे मेरेन पावपाचो प्रयत्न करतले. पळयत राव तुमी इनगो खातीर, हांव साहेब प्रसाद कुबडे सांगवडाच्यान.